कप्पू के पापा। देखा लाल, ये लीजिए गर्मा गर्म खिचड़ी। खिचड़ी? खिचड़ी? हाँ, क्योंकि तुम बीमार हो ना जेठालाल। तुमचं पोट बिघडलंय, तुम्हाला बरं वाटत नाहीये, तुम्हाला ताप आलेला आहे, तर माझ्या या गोळ्या घ्या, हलका आहार करा आणि जेवणामध्ये तांदूळ आणि मुगाच्या डाळीची खिचडी तुम्ही खा. प्रत्येक डॉक्टर हे आपल्याला सांगतात. मी देखील जेव्हा लहानपणी आजारी पडल्यानंतर डॉक्टरकडे जायचो तेव्हा डॉक्टर हेच सांगायचे. लहानपणापासून माझ्या डोक्यामध्ये हा प्रश्न होता. एकतर तापामध्ये आधीच आपलं तोंड जे आहे ते खराब झालेलं असतं, कडू पडलेलं असतं आणि त्याच्यामुळे डॉक्टर सांगतात का तुम्ही फक्त खिचडी खा, बाकी काहीही खाऊ नका. हा प्रश्न पडल्यानंतर त्याची उत्तरं जी आहेत ती नंतर मला कालांतराने मिळालेली आहे. तांदूळ आणि मुगाची डाळ असलेली खिचडी आपण खाल्ल्यानंतर त्या खिचडीच्या माध्यमातून आपल्या शरीराला आवश्यक असणारे अमायनो ॲसिड्स आपल्या पोटात जातात आणि त्याच्या माध्यमातून आपलं मेटॅबॉलिझम म्हणजे चयापचय जे आहे ते स्ट्रॉंग होत असतं. कारण की आजारपणामध्ये किंवा पोट बिघडल्यानंतर आपल्याला पचनाचा त्रास जास्त प्रमाणामध्ये होऊ शकतो. कधीकधी बऱ्याच वेळेला आपल्याला जाणवतं की आपल्याला अशक्तपणा आलेला आहे किंवा कालचं अजीर्ण झालेलं आहे, त्या माध्यमातून आपल्याला कडपट ढेकर येत आहेत किंवा डिसेंट्री होते आहे आणि आपण बऱ्याच वेळेला डॉक्टरकडे जाण्याचं टाळतो असं म्हणतो की होऊन जाईल ठीक. पण यामुळे देखील तुम्ही एक गोष्ट आवर्जून करू शकता आणि ती गोष्ट म्हणजे पुढचे 4 ते 5 दिवस तुम्ही बाकीचं सगळं खाणं सोडून द्या आणि तांदूळ आणि मुगाच्या डाळीची खिचडी तुम्ही खा. तुम्हाला जाणवेल का तुम्हाला खूप जास्त फरक पडलेला आहे. कारण अमायनो ॲसिड जे असतात त्या आपल्या शरीरामध्ये इतकं आवश्यक काम करतात की आपण जे जेवण जेवतो त्या जेवणाला पचन करण्याचं काम हे ॲसिड करत असतं. हे आम्ल असतं आणि हे आम्ल जे आहे जेव्हा आपल्या शरीरामध्ये जातं तेव्हा आपलं चयापचय जे आहे ते स्ट्रॉंग करतं आणि त्या माध्यमातून आपण जे जेवण जेवतो त्याला ते पचायला भाग पाडतं. एवढंच नाही, आपण ज्यावेळेला आजारी पडतो त्यावेळेस आपली पचनशक्ती जी आहे ती कमजोर झालेली असते. या पचनशक्तीला चालना देण्याचं काम जे आहे हे आवश्यक म्हणजे अत्यावश्यक असे अमायनो ॲसिड्स करत असतात. त्यामुळे या सगळ्या दरम्यान आपण साधं जेवण जेवलो आणि त्याच्यामध्ये विशेष करून मुगाच्या डाळीची खिचडी आपण खाल्ली तर त्या माध्यमातून तो हलका आहार होतो, आपल्या पचनाला देखील ते खूप लाभदायक असतं आणि त्याच माध्यमातून आपल्याला आवश्यक त्या ॲसिड्स मिळतात आणि आपली पचनशक्ती जी आहे ती परत एकदा चांगली होण्यासाठी मदत होत असते. म्हणून डॉक्टरकडे गेल्यानंतर डॉक्टरांना आवर्जून विचारा का ह्या गोळ्यांबरोबर पथ्य म्हणून मी मुगाच्या डाळीची खिचडी खायची का, तर डॉक्टर तुम्हाला होच सांगतील. कारण की हा सगळ्यात सोपा उपाय आहे आपली पचनशक्ती चांगली करण्यासाठी. तर कधी आजारी पडलात म्हणजे पडूच नका, पण पडलात तर आपल्याला गोळ्यांबरोबर मुगाच्या डाळीची खिचडी खायची आहे हे धरून चला. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे नक्की सांगा. हा व्हिडिओ अधिकाधिक शेअर करा, आपल्या ह्या चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनवर क्लिक करा, म्हणजे असे माहितीपूर्ण आणि महत्त्वपूर्ण व्हिडिओ तुम्हाला नेहमी पाहता येतील. धन्यवाद.